संजय सर नमस्कार. नमस्ते सर, तुमचं इंट्रोडक्शन द्या ना. संजय दत्तात्रय अटोळे, मुक्काम पोस्ट सिरसुपळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. अच्छा, बारामतीपासून सर हे किती लांब आहे सिरसुपळ? 15 किलोमीटर. 15 किलोमीटर फार्म आहे. ओके, आपण हा आपला तो फार्म बघतोय, हा मिक्स ब्रीड आहे सगळे? मिक्स ब्रीड आहे. किती वर्ष झाली सर आपल्याला फार्म स्टार्ट करून? 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्षापासून आपण हे फार्म चालू केले. ओके, सुरुवात कशापासून होते सर आपली? गावरानपासून. अच्छा, आणि त्या गावरानमध्ये नर पण तोच वापरत होता तुम्ही? सुरुवातीला वापरला थोडे दिवस, 1 वर्षच वापरला. त्याच्यातून काय म्हणजे फायदा होत होता ना, आता आपल्या दुसऱ्या नर वापरल्यावर काय फायदा? गावरांचा नराचं काय होतंय, वेट येत नाही ना लय तसं मनावासून, ते माल कटिंगलाच गेला आणि कटिंगच्या मला एवढे असे पैसे मिळत नाहीत. ओके, कटिंगच्या याच्यामध्ये इतके पैसे भेटत? पण कटिंगचं कसं आहे सर, ते रेग्युलर राहते? राहते दर आठवडा महिन्याला. पण बोर क्रॉसचा माल कटिंगला गेला किंवा बीटल क्रॉसचा गेला किंवा सिरोहीचा गेला, त्याचं वजन वाढ येतो, वजन वाढ त्याच्यावर देतात ना पैसे बी. हा फरक पडतोय ना. ओके, पण आता कटिंगला नाही ना विकत? आता जातच नाही, मला गरजच नाही पडली एवढ्या गेल्या वर्षीपासून. म्हणजे हे तिसरं वेत आहे माझं की माझा कटिंगला मालच गेला नाही, मालच नाही गेला. माझा बीड पर्यंत बोकडण्यात येऊन बीडला पण नेला. ओके, आता सर आपण तुमच्या फार्म वरती बघतोय, बीटलचा एक चांगला मोठा नर आहे, सिरोहीचा एक नर आहे, आणि मिक्स ब्रीड मध्ये आपल्याकडे शेळ्या कुठल्या कुठल्या जातीच्या सर? बीटल, सिरोही, सोजेची एक आहे, तुमच्या बोर क्रॉसच्या आहेत. अच्छा, आणि एक तोतापुरीची मेल आहे. ओके, तोतापुरीची पण फिमेल आहे. ह्याच्यामध्ये बीटल, सिरोही, तोतापुरी, सोजत, याच्यामध्ये कुठल्या ब्रीडचं वेट गेन चांगलं भेटतंय सर तुम्हाला? तसं तुम्हाला हिशोबाने सिरोही आणि बीटल, सिरोही आणि बीटलचा वेट सारखंच वाटतंय. ओके, असं काही बदल वाटत नाही. ओके, आणि बीटलमध्ये सर आम्ही ऐकलंय बीटलच्या शेळ्यांमध्ये की एक पिल्लू देण्याचे प्रमाण जास्त आहे. नाही नाही, माझ्याकडे मी तिसरं वेध घेतोय. ओके, दिलंच नाही, पहिल्या पाठे एक, तिने फक्त एक पिल्लू दिले. पहिल्या रुच्या वेळी फक्त एक झालं, बाकी वेळी दोन पिल्लू दिले. काय काय लोकांचं तसं गेस्टमध्ये आहे की शिर आपलं बीटल एकच पिल्लू देते, त्यामुळे थोडे लोक कमी वळत आहेत त्याच्याकडे? नाही नाही, ते चुकीच आहे माझी. ओके, दोनच पिल्लू पडतात माझ्याकडे तर पडलेत. ओके, आपण ह्याचं समजा, आता बरेच लोक मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच लोकांना, फार्म तर बरेच आहेत पण बोरचे पण फार्म भरपूर आहेत, ते पण आहेत. मार्केटिंगचं कसं काय सर, तुम्ही इतकी 3.5 वर्ष आता जम बसवलं याच्या? आम्ही सुरुवातीला कटिंगला दिला, परत आपला आता जसं आपण क्रॉसिंग करत गेलो किंवा ओरिजिनल ब्रेड जशी जशी घेतली तसं तसं आपण फेसबुकवर याच्यावर टाकून येतात लोक गिराईक कुठनं पण. ब्रीडिंग साठीच चाललंय सगळं. पण सुरुवातीला जे कटिंगला विकला सर आपण माल, तो म्हणजे अंदाजे काय रेंजला जातो म्हणजे लोकांना कळायला पाहिजे? सरासरी 250 ते 280 जागेवर येऊन घेऊन जातो. जागेवर 250 रुपये केजी, 250 ते 280 आसपास पडतो आपला सरासरी. केलं तर असं उगतेच जातो त्यातनं त्यात. मग आपण स्वतः कॅल्क्युलेशन केलं तर? ओके ओके, असं किलो नाही नेत कोणी नाही. ओके, त्याच्यामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय का? कारण मला कटिंगचं मार्केट आवडतं, त्याच्या मागचं कारण असं आहे की ते कधी बंद होण्यासारखं नाही. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्याकडे क्वालिटी आहे, बरोबर आहे, क्वालिटीचा माल ब्रीडिंगला जातो. काय ब्रीडिंगला जातो सर, पण ब्रीडिंगमध्ये एक प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्हाला कस्टमर आहे ना शोधावं लागतं त्यासाठी. कस्टमर शोधावा लागतो, हे तर कटिंग मध्ये कस्टमर आपल्याला शोधायची गरज नाही. जोपर्यंत आपला माल जातो ब्रीडिंगला तोपर्यंत द्यायचा चालू आहे कटिंग, त्याचं काय. ओके ओके ओके, कटिंगला गेलं पिल्लू तरी त्या पिल्लाचं वजन वाढ जोरातच येत. वजन वाढ तर आपल्याकडे चांगलं आहे, माल कटिंगला गेला तरी वजन वाढी होत जातोय, असा काय कसल्या मालाला किंमत नाही ना. बरोबर, पण मी पण ऐकलंय सर कटिंगला आपल्या बोर क्रॉसच्या किंवा असं क्रॉसचं पिल्लू असेल तर ते पाडून रेट पाडून मागतात आपल्याला? नाही, आपल्याकडे तर नाही तसं. नाही ना, काय नाही, मी आता विकलेत ना क्रॉसचे, विकलेत 8 टाकरे पलीकडले कपड्या, आपण विकलेत ना ते पण. नाही काय प्रॉब्लेम नाही, काय अजिबात नाही घेत काय. आता मी मागच्या याच्यात सुद्धा 2 पिल्लू दिलेत बोर क्रॉसचे कटिंगला. ओके, ते किती वजन किती वजनाचे होते ते? नगावरच देतात ह्याच्या वजनावर घेत नाहीत ते लोक. ओके, तर एक अंदाज तुम्ही सांगू शकता का, अंदाजे किती त्याच्यातून हे होत आहे? 3.5 महिन्याचे होते बरं का माझे,
महिन्याचे आसपासचे होते तर मी 7-7 हजार रुपयाला दिले तिथे दोन्ही 7-7 हजार 7 हजाराने जोडले. ओके. आता सर आपल्याकडे टोटल शेळ्या किती आहेत बोलले तुम्ही? मोठ्या शेळ्या माझ्याकडे 21 आहेत. आणि नर वेगळे. ओके. ह्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं काय करतोय सर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी आता सकाळ आम्ही 6:45 दरम्यान झाडून घेतो. अच्छा, झाडलोट करतो. झाडलोट हे सगळं मग मका देतो सकाळ. मका दाना. ते झालं की त्यांना खायला येते कुट्टी कशाच तरी कडवळाची कुट्टी. त्याच्यानंतर कडवळ किंवा ऊसाची ऊस पण करताय ना आपला. ओके ओके. त्याची एक कुट्टी देतो सकाळ. त्याच्या 10 वाजता आता त्याला परत मी पाला दिला सुभाबळीचा. अच्छा, सुभाबळ पण वापरताय तुम्ही? सोबा काही आता सुभाबळीचा आहे ना त्या सुभाबळ दिला आणि 10 वाजता त्यांना. आता यांना याच्यावर 4 वाजेपर्यंत काहीच देत नाही आपण. 4 वाजता दुसरं घास किंवा मेथी घास द्यायचं. अच्छा. आणि त्याच्यावर परत 7:30-8 वाजता देतो. ओके ओके. 4 वाजे करतो आपण डेली. ते पाणी सगळं मग जागच्या जागेवर त्याला जमेले नाहीत सगळं. ओके. आपण सर हे तुम्ही पिल्लांसाठी आपण बघतोय की पिल्लांसाठी तुम्ही एक वेगळं त्यांचं स्ट्रक्चरच बनवलंय, तर ह्याचं काय कारण आहे हे बनवण्या मागचं? नाही, पिल्ल कसे खाली असे आपल्याकडं कोबा वगैरे नाही ना. कोबा ही नसल्यामुळं पिल्ल खाली माती खातात जरा. अच्छा. मग ते काय प्रॉब्लेम ही येण्यापासून अगोदरच आपण त्यांना कप्पाच करून टाकला एक परिवाराचा. शिवाय त्यांचं खाद्य दुसरं कोणी खात पण नाही ना ते. त्यांची गावाने सगळे शेपूट असल्यामुळे. आणि बऱ्याच फार्मवरती मी बघितलं पिल्ल म्हणजे माती खाल्ल्यामुळे त्यांची मर्तुकीचं प्रमाण जास्तच होतं. आपण माती खाऊन देतच नाही त्यांना. तुम्ही दूध किती महिन्यापर्यंत यांना पाजताय त्यावेळेस? लहान पिल्ल असताना शेळीला दूध किती महिन्यापर्यंत ते? तसं तर आपण शेवट म्हणजे 8 वाजता राहिले तर पिल्ल. तसे तर तुमची पिल्ल म्हणजे लवकर बुक होत आहेत. तसे तुमचे फेसबुकला पण भरपूर ॲडव्हर्टाईजमेंट असते. आता फार्म स्टार्ट करून सर 3.5 वर्ष झाली तुम्हाला. मॉर्टॅलिटीचं प्रमाण कसं आहे, मर्तुकीचं प्रमाण कसं? आपल्याकडं शक्यतो झालीच नाही. 3.5 वर्ष कधीतरी एका दुसरं होते. प्रत्येक ह्याला एका दुसरं होतच. मर्तुकीचं प्रमाण थोडं म्हणजे तुमच्या फार्मवरती कमी? अजून नाही माझ्याकडे असे झालंच नाही. पण एक नवीन जर समजा कुणाला सुरुवात करायची आहे तर नवीन फार्म स्टार्ट केल्यावर गावरान किंवा असं ठेवल्यावर मर्तुकीचं प्रमाण जास्त होत आहे, त्यामुळे खचून जातात लोक. बरोबर आहे. की काय करतात लोक घेताना फिमेल विमेल असे चांगल्या क्वालिटीचे पाहिजे सगळ्याच. अच्छा. असे खराब घ्यायचे पाटी घ्यायच्या मग त्यांची ती नाही झालं लहान पाटी लावायच्या कमी वयात लागण झाली. आपण पाट ती आता तोतापुरीची पाट आत्ता लावली मी. अच्छा. हो, दोन दात पाडले मी पाटच लावत नाही अजून. ओके 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 ओके. 11-12 महिन्याच्या पुढेच पाटी लावतो आपण असे आतमध्ये लावतच नाही. त्याच्यामुळे ती तंदुरुस्त होती त्यावेळेस. काय काय 5व्या महिन्यात पाट माझ्यावर येते. बरोबर. आणि ती पाट लावली की मग तिचं काय होतं? शिवाय तुम्ही काय काय लोक काय करतात गावरांना क्रॉस करतात चांगला बुकड. बरोबर. कोणी बीटल करतं, सिरोही करतं, बोर करतं, मग त्या पाटील नाही ना ती क्षमता नसते. क्षमता नाही होत पिशवीची. त्याची पिशवी क्षमता नाही. पिल्लू ना अवजड येतो थोडं. इथं तुम्ही मॉर्टॅलिटीचा तर कमी रेट आहे तुमच्याकडे सांगितला, पण औषध उपचार कसं काय करतो? औषध उपचार आपण जूनच्या सुरुवातीलाच पीपीआर लस देतो. लस देऊन ठेवतो आणि 3-3.5 महिन्यात जनताचं औषध दिले असतं. अच्छा. 3-3.5 महिन्याने सगळ्यांना जनता टोटल देतो. ओके. लहान पिल्लाला महिन्याच्या पुढे देतो. पण असं जर समजा इंजेक्शन किंवा असं काय द्यायचं असेल तर तुम्ही स्वतः करता का डॉक्टर बोलतो? तुम्ही डॉक्टर बोलत. ओके ओके. चाऱ्याचं सर नियोजन आपण वेट गेन साठी काय असं वेगळं करतोय का? जो तुम्ही आता शेड्यूल सांगितलं सकाळपासून संध्याकाळ तोच असतो. असं वेगळं काय वेट गेन साठी काय द्यायचं? कॅल्शियम वगैरे असलं काहीच वापरत नाही. ओके. म्हणजे नराचं जे वेट आहे त्याच्यामुळेच तुम्हाला चांगला रिझल्ट येतोय. ओके ठीक आहे.